बिल्डर सुनील मंत्री यांनी जुनी मिल कंपाऊंड मधील गाळेधारक आणि फ्लॅट धारकांकडून 180 लोकांचे 30 कोटी गोळा केले, मात्र अर्धवट काम करून त्यांची फसवणूक केली. याबाबत पोलीस खात्याकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप असोसिएशनचे अध्यक्ष अशोक पवार यांनी केले. जुनी मिल कंपाऊंड मध्ये मंत्री रियालिटीनं 6 बिल्डिंगचं बांधकाम पूर्ण करण्यासाठी फ्लॅट धारक तसंच गाळेधारक अशा एकूण 180 लोकांकडून 30 कोटी रुपये जमा केले. मॉल, शॉप, फ्लॅट यासह विविध सुविधांसह सुसज्ज अशा 6 इमारती उभारण्याचं कामही सुरू केलं. मात्र मंत्री रियालिटीनं 6 पैकी 3च इमारती उभ्या केल्या, त्याही अर्धवट स्थितीमध्ये आहेत. त्या पूर्ण न करता सोलापूरच्याच नव्हे तर मुंबई, ग्वाल्हेर, बंगळुरू या ठिकाणचे प्रोजेक्टही अर्धवट टाकून सर्वांची फसवणूक केली असल्याचा आरोप अध्यक्ष अशोक पवार यांनी केला. मंत्री रियालिटी यांनी आमच्या फ्लॅट आणि शॉप साधारण 180 लोकांकडून 30 कोटी रुपये जमा केलेले आहेत आणि 6 बिल्डिंगचं बांधकाम पूर्ण करण्याचे त्यांनी वचन दिलेलं होतं. तसे ॲग्रीमेंट्स आहेत जमीन मालकाशी आणि त्याप्रमाणे त्यांनी इथल्या लोकांकडून 30 कोटी रुपये जमा केले, परंतु त्यांनी फक्त 3च बिल्डिंग बांधलेले आहेत आणि त्याही अर्धवट अवस्थेत आहेत. मग त्या पूर्ण न करता त्यांनी फक्त सोलापूरच्याच लोकांना नव्हे तर मुंबई, ग्वाल्हेर, बेंगलोर इथले प्रोजेक्ट्स अर्धवट टाकून सगळ्या लोकांची फसवणूक केलेली आहे. एवढंच नव्हे तर हे पैसे गोळा करून त्यांनी कंपनी लिक्विडेशनमध्ये काढलेली आहे. कंपनी लिक्विडेशन काढली म्हणजे आम्हाला त्यांच्याविरुद्ध काहीही करता येत नाही. त्यामुळं हायकोर्टात त्यांनी मनी लेंडरकडून जे काही हे घेतलेले होते पैसे ते परत न केल्यामुळं मुंबईचे काही मनी लेंडर्स मंत्री रियालिटीविरुद्ध हायकोर्टात गेले. एवढ्यावरच न थांबता पैसे गोळा करून त्यांनी कंपनी दिवाळखोरीत काढली. दरम्यान काही मनी लेंडर लोकांनी पैसे वसुलीसाठी हायकोर्टात दावा दाखल केला. याचवेळी सोलापूर फ्लॅट आणि शॉप धारकांनी हायकोर्टात अपील दाखल केलं. यावर चर्चा करण्यासाठी असोसिएशनच्या वतीनं बैठक बोलावण्यात आली होती. दरम्यान मंत्री रियालिटीनं 30 कोटींची फसवणूक केल्यानंतर असोसिएशननं पोलिसांकडे तक्रार केली, मात्र सुनील मंत्री यांच्यावर कोणतीही कारवाई पोलिसांनी केली नाही. विशेष म्हणजे 2018 पोलिसांना स्मरणपत्रही दिलं. त्यावेळी पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांनी मंत्री रियालिटीवर वेगवेगळे गुन्हे दाखल करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र आजवर कोणताही गुन्हा दाखल नसल्याचं असोसिएशनचे अध्यक्ष अशोक पवार यांनी सांगितलं. 2016 आम्ही तक्रारी करतोय पोलीस स्टेशनमध्ये. 2016 काही सभासदांनी आमच्या फ्लॅट धारकांनी पोलिसामध्ये कंप्लेंट दिलेली होती, त्याचा कॉग्निझन्स घेतला गेला नाही. त्याच्यानंतर 2017 असोसिएशनच्या 200 लोकांच्या वतीने अध्यक्ष या नात्याने मी पोलिसामध्ये एव्हिडन्स देऊन तक्रार दिलेली आहे लेखी स्वरूपामध्ये, त्याचा कॉग्निझन्स घेतलेला नाही. आणि त्यानंतर 2018 पोलीस डिपार्टमेंटला पुन्हा मी स्मरणपत्र दिलेलं आहे की त्याच्यावरती ॲक्शन व्हावी म्हणून. मंत्री रियालिटीने लोकांना फक्त फसवलेलंच नाही तर 2014 कंपनी लिक्विडेशनमध्ये काढल्यानंतर कोर्टानी त्यांना मनाई हुकूम दिलेला होता की मंत्रींनी कुठल्याही प्रकारे कोणतेही व्यवहार करू नयेत, मुव्हेबल किंवा इमुव्हेबल असेट्स विकू नयेत. तरी देखील त्यांनी आमच्या 40 लोकांना फ्लॅट आणि शॉप्स विकून पैसे घेतलेले आहेत आणि हे सुद्धा आम्ही हायकोर्टाच्या निदर्शनाला आणलेलं आहे. आता स्मरणपत्र दिल्यानंतर सुद्धा पोलिसांनी अजूनही ॲक्शन घेतलेली नाही. मंत्री रियालिटीनं लोकांना नुसतं फसवलं नाही तर 2014 कंपनी दिवाळखोरीत काढल्यानंतर न्यायालयानं वटहुकूम काढला. कुठल्याही प्रकारे कोणतेही व्यवहार तुम्ही करू नये असा वटहुकूम असताना देखील 40 लोकांना फ्लॅट आणि शॉप विकून पैसे घेतले, हेही हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं आहे असंही अध्यक्ष पवार यांनी सांगितलं. सुनील मंत्री यांनी घेतलेले 30 कोटी रुपये आम्हाला परत करावेत जेणेकरून अर्धवट बांधकाम पूर्ण करता येईल अशी मागणी केली असून निर्णयाची अपेक्षा असल्याचं पवार यांनी सांगितलं. जागा मालक कुमार करजगी यांच्याबद्दल कोणतीही तक्रार नाही कारण सर्वांना गाळे ताब्यात देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
तसं पत्रही त्यांनी दिलं असल्याचं शॉप धारकांनी सांगितलं. मला मंत्रींनी येड्यात काढलं, येड्यात काढून आमच्याकडनं पैसे घेतले. 2011 आम्ही पैसे भरले आणि आज ताकद आम्हाला ताबा नाही. आता शॉपचा ताबा पवारसाहेबांनी भांडून भांडून शॉपचा ताबा आत्ताच दिला आहे. बाकी फ्लॅटचं अजूनही काही झालेलं नाही आणि दादांचं कोऑपरेशन एवढं आहे, भयानक कोऑपरेशन आहे. आणि त्यांनी प्रत्येक तारखेला येतात, बोलतात, सगळं आम्हाला सांगतात, काय काळजी करू नका, तुमचं सगळं होणार आहे, सगळं आम्ही करून देणार आहे. आणि त्या पद्धतीने आज त्यांनी आज परत एकदा वचन दिलं त्यांनी की बाबा मी तुमचं काही नुकसान होऊ देणार नाही, तुम्हाला पूर्ण ताबा देणार आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि टेन्शन लेस राहा, असं त्यांनी आजसुद्धा आम्हाला आश्वासन दिलं आहे. आणि कुमार काळजीबद्दल आम्हाला काही म्हणणं नाही, फक्त आम्हाला सुनील मंत्रींनी मात्र फसवलेलं आहे, हे 100% खरं आहे. मी सर्वात पहिला के बिल्डर्स आणि त्यांच्या कुमारदादा करजगी आणि त्याच्यानंतर आपल्या असोसिएशन आणि असोसिएशनचे चेअरमन पवारसाहेब आणि त्याच्यानंतर कोर्टाचे मी आभार मानतो आहे. काय कुमार मंत्री या सुनील मंत्री या बिल्डरने कोर्टाच्या मनाई असतानासुद्धा सगळे लोकांचे पैसे घेतले आणि काही लोकांचे त्यांचे अधिकार नसतानासुद्धा त्यांनी काही रजिस्ट्रेशन करून दिले, काही रजिस्ट्रेशन न करता पैसे घेऊन गेले. पण आज एक आपल्या सर्वांचे मेंबरचे नशीब चांगलं की जेणेकरून ते के बिल्डर्स कुमार करजगी दादा यांनी सगळ्यांनी आमच्या सगळे मेंबरचे कन्सिडर करून आम्हाला सगळ्यांना त्या जे जागा त्यांनी पूर्वी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते देण्याची त्यांनी तयारी केलेलं आहे. लोकांवर अन्याय झाला असून मंत्री यांनी लोकांची फसवणूक केली आहे, तरी देखील त्यांच्यावर कारवाई होत नाही हे मोठं दुर्दैव आहे. याशिवाय जुनी मिलची जागा प्रशासनाच्या साक्षीनं सर्व सभासदांना देणार असल्याचं कुमार करजगी यांनी सांगितलं की सुनील मंत्रीने हा मॉल करायचा नाही त्या बदल्यात महापालिकेने त्यांना बीओटीच्या जागा दिल्या. पण सुनील मंत्रीनं सोलापुरातल्या जवळ 150 लोकांकडून 30-40 कोटी रुपये घेतले होते, काम अर्धवट ठेवलं. ते काम अर्धवट ठेवून लोकांची फसवणूक त्यांनी केली याबद्दल त्या लोकांनी अनेक वेळा पोलीस खात्याला ही कल्पना दिली. सुनील मंत्री एवढंच केलं नाही तर सुनील मंत्रींनी महापालिकेने दिलेल्या काही खोट्या डॉक्युमेंटरीच्या आधारे 100 कोटीचं कर्ज काढलं 17 जागेवर. त्यामुळं अनेक लिपड्यांतो अडकत पडत त्यांनी आमचीही फसवणूक केली आणि त्यांनी सोलापुरातल्या मॉलसाठी पैसे भर लोकांचीही फसवणूक केली. जवळेस उठवल्यानंतर कायद्याप्रमाणे अग्रीमेंटप्रमाणे हे मॉल पूर्ण माल माझा असतानासुद्धा बघितलं की ह्या लोकांची सामान्य लोकांनी आपला उद्योगधंदा व्हावा म्हणून तर पैसे भरले होते. मग असोसिएशनची स्थापना झाली, त्या असोसिएशनच्या पदेवर माझ्या मिटिंगा झाल्या आणि मी ठरवलं की या लोकांना न्याय मिळवून द्यायचा. मंत्री जरी फसवलं असेल, या मॉलमध्ये फक्त 10 गाळे मंत्री जे होते तर त्या मंत्रीने जवळजवळ 115 गाळे विकले, म्हणजे माझे गाळीवर त्यांनी फसवणूक केली. तरीही मी कोर्टाकडून मंत्रीकडून अटली करेन. पण या ज्यांनी पैसे दिले 100 लोकांना या लोकांना जागा निर्णय केला आणि त्यांना मी जागा देऊन टाकतोय. कुमार करजगी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल असोसिएशनच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष अशोक पवार, सेक्रेटरी डॉक्टर श्रीकांत कुलकर्णी, शशांक कुलकर्णी, नागेश पेनुरकर आदी उपस्थित होते.